सब्सक्राइब करा आशाची रसोई आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन दाबायला विसरू नका। नमस्कार, आमची आता शेतावरची साफसफाई झालेली आहे। आता आम्ही जेवण करतो इथे। इकडे चूल पेटवली आणि भात ठेवलाय शिजत। आता आपल्याला मच्छीचं कालवण बनवायचं। मच्छी आणली मी 1 किलो। हे चोर मुंबील आणि राणी मासे आहेत। हे आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत। पाणी जाऊन आणले आम्ही बोरिंगवरनं। आता हे आपण धुवून घेऊया आणि सकाळी आम्ही हे काम करून घेतलं। हे सगळं असं नेट बांधून घेतलं थोडं। तो मच्छी धुवून घेऊया। ही मच्छी आम्ही सकाळीच आणली, फ्रीजमध्ये ठेवली होती। मस्त मच्छी धुवून घ्यायची आपल्याला। आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायची आहे। छान कालवण होतं शेतामध्ये बनवलं की। मस्तपैकी स्वच्छ धुवून घ्यायची आपल्याला। त्याच्यावर खवलं वगैरे असतं ती काढून घ्यायची पूर्ण। आता आपला भात पण तयार होतोय। भात हलवून घ्यायचं आहे आपल्याला। डाळ मस्तपैकी लागलं आहे अगदी। आता आपण मच्छी धुवून घेतली। आता आपल्याला मसाले लावून घ्यायचे। आपल्याला पातळ कालवण करायचं चुलीवरचं। भात आणि मस्तपैकी मच्छीचं कालवण। एक तुकडा लिंबूचा घेतला होता तो लावून घेतलाय आपण। हळद लावायची थोडीशी। ही थोडा वेळ मुरत ठेवली ना की चव छान लागते। आता अर्धा चमचा हळद टाकली आपण। आलं लसूण पेस्ट आपण तेलामध्ये टाकूया। कांदा लसूण मसाला थोडासा आपल्याला फोडणीमध्ये पण टाकायचं आहे। पण साधारण मच्छीला लावलं म्हणजे मच्छी चांगली मुरते। मिरची पावडर टाकूया। जास्त पण तिखट नको। सगळी फॅमिली आमची आहे जेवायला येणार आहे। लहान मुलं पण आहेत। त्याच्यामध्ये मीठ टाकायचं आणि मस्त आहे की आता आपण मिक्स करून घेऊया। थोडीशी धना पावडर टाकूया। जिरा पावडर टाकायची। हे गरजेचं नसतं पण चव ह्याने छान येते मच्छीला। रानामध्ये करतोय म्हणजे ती चांगलीच होते। एक चमचाभर जिरा पावडर टाकली आपण। छान मिक्स करून घ्यायचं आपल्याला। मस्त हवा पण सुटली। आता मसाला मी लावून घेतलाय मच्छीला मस्त पैकी। आता आपल्याला ही मुरत ठेवायची। जेव्हा आपला भात तयार होणार तेव्हा आपण हे कालवून घालून घ्यायचं। आता भात तयार झालाय। आता कालवण करूया आपण। तेल टाकायचं। तेल भरपूर टाकू। जरा रानात करतोय ना जरा मस्तपैकी बनवायचं। झणझणीत बनवायचं आपल्याला। वराडी खाल्लं पाहिजे चांगलं। आलं लसूण पेस्ट टाकूया। ते जरा भाजून घेऊया तेलातून। हळद टाकायची। जे आपण मगाशी मच्छीला लावलं तोच मसाला सगळा टाकायचा आहे आपल्याला। आपल्याला चुलीचा जाळ जरा कमी करायचा आहे नाही तर करपून जाणार। मिरची पावडर, मीठ टाकूया। आपण कोकम नाही आणलं, आपण लिंबू रस लावला आहे मच्छीला। आणि वाटण आपण कुठल्याही प्रकारचं टाकलेलं नाही।
साधं सिंपल बनवायचं राहणातलं. मिरची पावडर टाकली, चटणी टाकली ही आमची, कांदा लसूण मसाला. धना पावडर, मच्छीला धना पावडर मस्तपैकी वाटते तर मच्छी टाकून घेऊया. आपल्याला जाळ जरा मोठा करायचं आणि आपल्याला चमच्याने हलवायची नाही, कपड्याने धरायचं. हे आपल्याला काय करायचं, आपल्याला तूप असा घ्यायचं आहे, असं हलवायचं आहे, असं हलवून हलवून घ्यायची आणि परतून घ्यायची, नंतर पाणी टाकू आपण. मच्छी आपण छान परतून घेतली, डाळ पण चांगला लावला आहे, तर आपण पाणी टाकून घेऊया. थोडीशी चमच्याने आपल्याला अशी पळीने थोडीशी अशी आपल्याला हलवायची, अगदी हळू हात पाणी टाकूया. मच्छी भरपूर आहे आपली, थोडं पाणी आणखी वाढवते मी. आता आपल्याला चांगली मस्त काय की चुलीवर शिजवून घ्यायची, तोपर्यंत आपण वाट बघूया. आता आता कालवून आपलं मच्छीचं तयार झालं आहे, आता आपल्याला जेवायचं आहे. आता भात काढून घेऊया आपण. हे भात पण मस्त मोठ्या टोपात केलं. आपण भातावर कालवण घालायचं आहे आपल्याला. मच्छी शिजायला काही वेळ लागत नाही, मस्त पैकी त्याच्यावर रस्सा घालायचा आहे आपल्याला. मस्त लाल लाल भडक झालं आहे अगदी. आपलं मच्छीचं कालवण आणि भात तयार झालं आहे खाण्यासाठी. आता सगळ्यांनी जेवायला या, आता आम्ही पण जेवणार आहे थोड्या उशिरानं. आणि आता व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला तो आम्हाला नक्की सांगा. व्हिडिओ लाईक शेअर जरूर करा. धन्यवाद.